तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आपण आलो आहे पुण्यातील एक फेमस प्लेस आहे, त्याचं नाव आहे आगा खान पॅलेस. इथंच स्वातंत्र्याच्या काळात महात्मा गांधींना ठेवलं होतं. तर आज हा आगा खान पॅलेस आणि इथला परिसर आणि इथली माहिती आणि इतिहास आपण आज जाणून घेणार आहोत. आगा खान पॅलेस ही ऐतिहासिक इमारत आहे. या इमारतीत महात्मा गांधी आणि त्यांच्या साथीदारांना 1942 बंदिस्त केले होते. कस्तुरबा गांधी यांचे निधन इथेच झाले होते. त्यांची समाधी देखील या आवारात आहे. आता या इमारतीला एका संग्रहालयाचे रूप देण्यात आले आहे. 1892 या इमारतीला आगा खान तृतीय यांनी बनवले होते. सुमारे 1956 ही इमारत त्यांच्याच जवळ होती. नंतर 1969 आगा खान चतुर्थ यांनी भारत सरकारला देणगी स्वरूपात ती दान दिली. महात्मा गांधी यांच्या पत्नी कस्तुरबा गांधी आणि महात्माजींचे सचिव महादेवभाई देसाई येथे 2 वर्ष वास्तव्यास होते. याच दरम्यान त्यांचे इथेच निधन झाले. त्यांच्या अस्थी या इमारतीच्या बगीचात ठेवल्या आहेत. गांधीजींच्या जीवनावर आधारित असलेले चित्र आणि त्यांचे वैयक्तिक वापरांच्या काही वस्तू, चष्मा, चपला येथे ठेवल्या आहेत. 1982 पुण्याच्या लोकांना काम देण्यासाठी आगा खान महालचे निर्माण केले गेले. इथं आगा खान पॅलेसविषयी काही माहिती दिली, ते तिन्ही भाषेमध्ये तुम्ही वाचू शकता. आता आपण या पॅलेसच्या आत जाणार आहोत. या महालाचे क्षेत्र 19 एकरावर पसरलेले असून 7 एकरच्या भूमीवर या महालाचे निर्माण केले आहे. हे महल बनवण्यासाठी 1000 कामगारांना सुमारे 5 वर्ष लागले आणि बांधकामासाठी 12 लाख रुपये खर्च आला. ऑगस्ट 1942 ते मे 1944 आपल्या तुरुंगवासाच्या काळात महात्मा गांधी याच महालात आपल्या पत्नी कस्तुरबा आणि सहाय्यक महादेव देसाई आणि स्वातंत्र्यवीर नायडू यांच्या समवेत राहिले. आपल्या स्वातंत्र्य लढाईमध्ये महात्मा गांधींचे जे योगदान होते ते खूप मोठे आणि महान होते. त्या विचारांचा साक्षीदार म्हणून हा आगा खान पॅलेस आहे. गांधीजी ज्या खोल्यांचा वापर करायचे त्यांना आता संग्रहालयात रूपांतरित केले आहेत. गांधीजींच्या वापरण्यात आलेल्या वैयक्तिक वस्तू, भांडी, चपला, कपडे आणि पत्र ठेवले आहेत. महालात प्रवेश करताच एका मोठ्या खोलीत गांधीजींचा पुतळा आहे. गांधीजींचे मोठे चित्र असे बनवले आहे जणू ते जिवंतच आहेत. महात्मा गांधीजींच्या स्वातंत्र्य चळवळीतील काही छायाचित्रे देखील इथे आहेत. इथे साजरे केले जाणारे उत्सव 24 जानेवारी राष्ट्रीय बालिका बाल दिन, 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन, 30 जानेवारी गांधीजींची पुण्यतिथी, 8 मार्च महिला दिन, 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन, 2 ऑक्टोंबर गांधी जयंती आणि 14 नोव्हेंबर बाल दिन.
कस्तुरबा गांधींच्या समाधीस्थळाच्या जवळच्या लाल भिंतीवर त्यांना एक मराठी कविता लिहून समर्पित केली आहे. जर आपल्याला शांततेत फिरायचे असल्यास या महलापेक्षा इतर कोणतीही जागा नाही. या इमारतीच्या आजूबाजूला मोठमोठे झाडे आहेत. हेच झाडे या परिसराचे आणि महलाचे सौंदर्य वाढवतात. हा महल फिकट पिवळ्या रंगासाठी आणि आपल्या लाल ढवाळदार छतामुळे सुंदर दिसतो. पुण्यातील वेगवेगळे हिस्टॉरिकल प्लेसेस तुम्हाला जर पाहिजे असतील तर हे आगा खान पॅलेस नक्कीच तुम्ही व्हिजिट करू शकता. हे पुण्याच्या कल्याणी नगर एरियात येणारं ठिकाण आहे आगा खान पॅलेस. इथं हा एक फाउंटन आहे.